विशाखापट्टणम अराकू माउंटेन ट्रेन। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी रेलटेल। मित्रांनो, आपण कधी पर्वतावरील रेल्वेने प्रवास केलाय का? काही जणांनी आपल्या महाराष्ट्रातील कोकण रेल्वेने प्रवास केला असेल। आपली कोकण रेल्वे ही भारताच्या वेस्टर्न घाटमध्ये धावते, तसेच भारताच्या ईस्टर्न घाटमध्ये सुद्धा एक रेल्वे धावते, ती पण 1.3 किलोमीटर उंचीवरून। तिचं नाव आहे विशाखापट्टणम अराकू टुरिस्ट एसी पॅसेंजर। विशाखापट्टणमहून ही ट्रेन रोज सकाळी 6:50 सुटते आणि अराकू हिल स्टेशनला सकाळी 10:45 पोहोचते। हे टोटल डिस्टन्स 128 किलोमीटर आहे। हे अंतर ही ट्रेन 4 तासात कापते। 128 किलोमीटरपैकी 44 किलोमीटरचा प्रवास हा संपूर्ण ईस्टर्न घाटातून होतो। हा घाट आंध्राच्या गोदावरी जिल्ह्यात आहे। ह्या ट्रेनला इंडियन रेल्वेची ईस्ट कोस्ट रेल्वे चालवते। एकूण 19 कोचेस असलेल्या या टुरिस्ट रेल्वेमध्ये संपूर्ण कोचेस हे पारदर्शी असून खिडक्या आणि गाडीचे छत हे सुद्धा संपूर्ण पारदर्शी आहे। निसर्गाचा परफेक्ट आनंद घ्यायचा असेल ना, तर ही ट्रेन खूपच मस्त आहे बरं का। 44 किलोमीटरच्या घाटाच्या प्रवासात एकूण 58 बोगदे लागतात आणि प्रत्येक बोगद्याची सरासरी लांबी ही जवळपास 500 मीटर एवढी आहे। निसर्गाच्या अप्रतिम सान्निध्यातून जाताना ह्या रेल्वे ट्रॅकला 84 ब्रिजेसचा सामना करावा लागतो। पुलावरून जाताना खोल दरी आणि कोसळणारे धबधबे याचे दर्शन घडते। ट्रेनच्या जनरल कोचचं तिकीट खूप स्वस्त आहे, पण या कोचमधून तुम्ही 360 डिग्रीचा व्ह्यू नाही बघू शकत, त्यामुळे तुम्हाला टुरिस्ट कोचमध्ये बसूनच प्रवास करावा लागतो। चला तर मित्रांनो, ही ट्रेन आपण नक्कीच बघायला हवी। जय महाराष्ट्र। मित्रांनो, हा व्हिडिओ मी माझ्या एका सबस्क्रायबरमुळे करू शकलो, कारण त्याने मला सजेशन दिलं होतं की या टॉपिकवर सुद्धा व्हिडिओ होईल। त्यानंतर काही कारणांमुळे चॅनलवर व्हिडिओ उशिरा अपलोड करतोय, पण इथून पुढे रेग्युलर नवीन नवीन माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करूत। मराठी रेलटेलच्या चॅनलला तुम्ही नेहमी भेट देता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। परंतु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत। धन्यवाद।